पहिल्यांदा मी स्वीडिश काहीतरी ट्राय करते। नमस्कार, मी शिवानी, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता उद्या विहिकाचा 9 मंथ बर्थडे आहे। विहिका 9 महिन्याची पूर्ण झाली आहे, लवकरच ती 1 वर्षाची होईल। आणि मी प्रत्येक महिन्याचा म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते आत्तापर्यंत सगळ्या महिन्याचे तिचे फोटोशूट करत आली आहे। आणि ह्या मंथचं 9 मंथचं सुद्धा मी तिचं फोटोशूट करणार आहे। तर आता आम्ही चाललो आहे एम्पोरिया मॉलमध्ये, बघूया तिच्यासाठी काही फोटोशूटसाठी शॉपिंग करता येते का, तिला काही ड्रेस पण घ्यायचे आहेत ते पण आम्ही घेणार आहोत। आणि फोटोशूट काय करणार आहोत हे तुम्ही बघालच पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। H&M मध्ये आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण सेक्शन आहे ना, हा किड्सचा सेक्शन आहे। पलीकडे ना मुलांसाठी आहे आणि इकडे मुलींसाठी आहे। खरंच खूप छान छान आणि क्यूट ड्रेसेस आहेत, तुम्ही बघू शकता। आता विहिकासाठी आम्ही हा अशा 2 पॅन्ट काढल्या आहेत आणि हा एक ड्रेस मला खूप आवडला, पण हा तिच्या मापाचा नाही आहे। तर मी आता असेच शोधते की असा ड्रेस मिळेल की नाही तिच्या मापाचा, बघूया आपण। मुलींसाठी तर खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे इथे। आलो आहोत ह्या टॉय शॉपमध्ये, तर आपण बघूया विहिकाच्या फोटोशूटसाठी काही मिळतंय का इथे। चला तर मग आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया। बघू शकता हे दुकान खरंच खूप मोठं आहे। आणि आमच्या डोक्यात होतं की विहिकाचा फोटोशूट आहे ना, एक डॉक्टरची थीम करावी, आणि त्या हिशोबाने मी शोधत होते पण मला सापडत नव्हतं एवढ्या मोठ्या दुकानामध्ये। तर फायनली मला इथे सापडला आहे हा डॉक्टर सेट, तुम्ही बघू शकता सगळंच आहे याच्यात, स्टेथोस्कोप वगैरे, इंजेक्शन आणि सीजर वगैरे सगळं आहे। फायनली आम्हाला हा मिळाला आहे। तर आता बघूया अजून काय मिळतं आहे का या शॉपमध्ये। आता आमची शॉपिंग झाली आहे आणि आम्ही आलो आहोत इथे स्वीडिश रेस्टॉरंटमध्ये। तुम्ही बघू शकता आम्ही पहिल्यांदा आम्ही स्वीडिश काहीतरी ट्राय करते। तर ह्या डिशचं नाव आहे चिकलिन कबाब। चिकलिन म्हणजे इथे चिकन असतं, आणि तुम्ही बघू शकता यांनी ना इथे चिकनचे कबाब केले आहेत आणि त्याच्यावर मेयोनीज सॉस आहे, इथे ब्रेड दिलेलं आहे, त्यानंतर सॅलड आहे आणि फ्रेंच फ्राईजसुद्धा दिलेले आहेत। बघूया कसं लागतंय, पहिल्यांदा मी तर स्वीडिश ट्राय करते, बघूया। आता आमची सगळी शॉपिंग झाली आहे, खाऊन झालं आहे आणि आता मी घरी चाललोय। खरंच खूप थंड वातावरण झालंय आणि पाऊस पण पडतोय, खूपच थंडी वाजते, त्यामुळे मी आता घरी जागेल्यावर तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेतलं आहे, काय काय शॉपिंग केली आहे विहिकासाठी।
सो आता आम्ही घरी आलो आहोत मॉलमधून आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की विहिकाचं फोटोशूट आहे आणि फोटोशूटची जी थीम आहे ही डॉक्टरची थीम असणार आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं सामान आणलं आहे, त्यासाठी हे डॉक्टर किटसुद्धा आणलं आहे आणि विहिकासाठी ना ह्या दोन फुल पॅन्ट आम्ही आणले आहेत, कारण आता इथे खूप थंडी चालू झाली आहे त्यामुळे फुल पॅन्ट लागतात. आणि हा जो शर्ट आहे ना तुम्ही बघताय, हा शर्ट फोटोशूटसाठीच आम्ही आणला आहे. तर आपण बघूया आता ह्या डॉक्टर सेटमध्ये काय काय आहे आतमध्ये. इथे याच्यामध्ये ना स्टेथोस्कोप आहे, दोन सीजर आहेत आणि खाली इथे वेगवेगळे इंजेक्शन्स आणि थर्मामीटर वगैरे सगळं आहे. इथे दुर्बीण आहे छोटीशी. चला मग आपण विहिकाला तयार करूया आणि फोटोशूटचं डेकोरेशन करूया आणि मग तिथे फोटोशूट करूया.